नमस्कार मित्रांनो, एसटी महामंडळाचे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असले तरीही कराड आगारात चालकांच्या कमतरतेमुळे अनेक गावांमधील बस सेवा बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकांना दररोज 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना दुहेरी आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यांना एसटी पास साठी पैसे भरावे लागतात आणि तरीही त्यांना 4 ते 5 किलोमीटर चालत मुख्य मार्गावर जावे लागते आणि तेथून बस मिळेपर्यंत वाट पाहावी लागते. यामुळे काही विद्यार्थी खासगी वाहनाने प्रवास करत आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर दुहेरी आर्थिक भार येत आहे. सध्या प्रवाशांची संख्या हजारात आहे आणि एसटी बसची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहे. एसटीने खासगी वाहनांनी जाणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि त्यात त्यांना यशही मिळाले आहे. मात्र त्या तुलनेत एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीसाठी बसची संख्या वाढवलेली नाही. एसटीने रद्द केलेल्या काही बस फेऱ्या: कराड ते तांबवे, कराड ते डेळेवाडी, कराड ते मसूर, कराड ते काले, कराड ते सेगडेवाडी, कराड ते विटा, कराड ते पुणे, कराड ते सातारा, कराड ते कोल्हापूर आणि कराड ते सांगली. एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांना प्रवास सवलत दिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे आणि एसटीच्या उत्पन्नातही भर पडली आहे. कराड आगारात 33 चालकांची पदे रिक्त आहेत आणि दररोज आजारपणासह इतर कारणांमुळे 7 ते 8 चालक गैरहजर असतात. त्यामुळे उपलब्ध चालकांवर प्रचंड भार आहे आणि काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या समस्येचे निराकरण लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा आहे, असे प्रवासी म्हणत आहेत. धन्यवाद.